मॅक्स बुलेटिन मध्ये आज पाहणार आहोत देशात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झालेली आहे 52,972 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झालेली आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये लागलेल्या वनम्यामुळे 12,000 एकर जमिनीमध्ये अग्नितांड पाहायला मिळाला. सविस्तर रिपोर्ट आपण बुलेटिन मध्ये पाहणार आहोत. स्वागत आहे आपलं मॅक्स बुलेटिन मध्ये. पुढच्या काही मिनिटातच आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय बातम्यांचा आढावा घेणार आहोत. सुरुवात करणार आहोत हेडलाईन पासून. अमेरिकेत 71% पालक शाळा उघडण्याच्या विरोधात राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बंद ठेवलेल्या शाळांचे अनुदान थांबवण्यात
गंभीर आहे. सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास भारतात दर 200 संक्रमितांपैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान देशात रविवारी 45,980 पेक्षा जास्त नवीन रुग्णांची नोंद झाली आहे, तर 34,456 पेक्षा जास्त रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यासोबत देशातील ऍक्टिव्ह रुग्णांचा आकडा 5,78,171 झाला आहे. रविवारी झालेल्या 667 मृत्यूसोबत देशातील एकूण मृतांचा आकडा 38,071 झाला आहे. राम मंदिरासाठी अशुभ मुहूर्त निवडल्याने भाजप नेत्यांना कोरोना, दिग्विजय सिंग यांची टीका. राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी 5 ऑगस्टचा मुहूर्त शुभ नाही, त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूमिपूजनाचा हट्ट धरू नये असं आवाहन काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंग यांनी केलं आहे. त्यामुळे राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पुढे ढकलण्याची मागणीही त्यांनी केली आहे. शेकडो वर्षानंतर राम मंदिराचे बांधकाम होणार आहे, त्यामुळे यामध्ये पंतप्रधान मोदींनी विघ्न आणू नये असा टोलाही दिग्विजय सिंग यांनी लगावला आहे. दिग्विजय सिंग यांनी ट्विट करत केंद्र सरकार आणि उत्तर प्रदेश सरकारवर जोरदार टीका केली आहे. राम मंदिराच्या भूमिपूजनेच्या सोहळ्याला आजपासून सुरुवात. अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा येत्या 5 ऑगस्टला होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. या सोहळ्याचा श्री गणेश आजपासून सुरू झाला आहे. भूमिपूजनाच्या कार्यक्रमाची तयारी पाहण्यासाठी स्वतः आदित्यनाथ यांनी आज अयोध्या दौरा केला आहे. राम मंदिर भूमिपूजनात सहभागी होणार नाही उमा भारती. अयोध्येत 5 ऑगस्ट रोजी राम मंदिर निर्मितीसाठी भूमिपूजन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह विविध नेत्यांना आमंत्रित करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात आपण कोरोनामुळे सहभागी होणार नाही. भूमिपूजन झाल्यानंतर शरयू नदी किनारी जाऊन रामलल्लाचं दर्शन घेणार आहोत असं उमा भारती यांनी सांगितलं आहे. सोबतच राम मंदिर भूमिपूजनासाठी तयार करण्यात आलेल्या आमंत्रितांच्या यादीमधून कृपया माझं नाव हटवा अशी विनंती त्यांनी यावेळी केली आहे. खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं रक्षाबंधन सुप्रिया सुळेंनी शेअर केलं फेसबुक लाईव्ह. आज राखी पौर्णिमेच्या निमित्तानं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी रक्षाबंधनाचा सण घरच्या घरी उत्साहात साजरा केला. सुप्रिया सुळेने मुंबईतील शरद पवारांच्या निवासस्थानी अजित पवारांना राखी बांधली. यावेळी शरद पवार, प्रतिभा पवार आणि सुळे कुटुंबीय उपस्थित होते. यंदा गणेश उत्सवासाठी कोकणात येऊ नका, विनायक राऊत. कोरोनाच्या संकटामुळे यंदा गणेश उत्सव साधेपणानं साजरा केला जाणार आहे. यावर्षी मुंबईकर चाकरमान्यांनी गणेश उत्सवासाठी गावाकडे येऊ नये, कोरोनाच्या साथीच्या पार्श्वभूमीवर यावर्षी साधेपणानं गणपती उत्सव साजरा करवायचा असल्यामुळे यंदा गावात येऊ नका असा सल्ला रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांनी दिलाय. गणेशोत्सव जवळ येतोय आणि चाकरमानी कालपासून खूप मोठ्या संख्येने यायला सुरुवात झालेली आहे. मी यापूर्वीच सर्व चाकरमानी मंडळींना नम्र आवाहन केलेलं आहे की ज्यांना आवश्यकता आहे असंच चाकरमान्यांनी यावेळेला कृपया आपल्या आपापल्या गावी यावं आणि ज्यांच्या घरात माणसं राहत आहेत त्यांनी कृपया येऊ नये, तिथूनच त्यांनी त्यांचं दर्शन घ्यावं. काही गावांनी असंही ठरवलेलं आहे की ह्या वर्षीचा गणेशोत्सव ते मुंबईच्या सारख्याच घरामध्ये सुद्धा ते साजरा करणार आहेत आणि म्हणून चाकरमानी मंडळींना विनंती करणार आहे की आपला ह्या वर्षीचाच गणेशोत्सव नाही तर पुढचे वर्षानुवर्षेचा गणेशोत्सव आपल्याला आनंदाने साजरा करायचा आहे. त्यामुळे ह्या वर्षी जरा कृपया सहकार्य करा आणि आपल्या ह्या गणेशोत्सवाच्या कृपेने तुम्हाला निरोगी दीर्घायुष्य लाभो आणि आपलं तुम्ही सुखी राहा आणि कोकणवासी सुखी राहतील अशी मला खात्री आहे. राबवलेला आहे, त्यांच्या 13 टीम काम करतायत. फक्त त्या 13 मधून अजून 10 दिवस जे लागतात ते खूप झालेले आहेत. आमची त्यांना विनंती आणि आम्ही जिल्हाधिकाऱ्यांशी बोलतोय असं येत्या 5 दिवसात तुम्ही चिकवून आणि खेळणी हा पूर्णपणे टार्गेट करा अशा पद्धतीचे आहे. कदाचित उद्या मी आणि आम्ही सगळे दोघे आम्ही आणि मंत्री महोदय VC वरून सुद्धा ते एक बैठक करू आणि संबंधित अधिकाऱ्यांना. रत्नागिरी जिल्ह्यात ई पास शिवाय प्रवेश नाही, जिल्हा प्रशासनाचा काय आहे नेमका नियम? ई पास शिवाय कुणालाही जिल्ह्यात प्रवेश दिला जाणार नसल्याची माहिती जिल्हा माहिती अधिकारी यांनी दिली आहे. पास शिवाय कुणालाही जिल्ह्यात प्रवेश दिला जाणार नसल्याचं यावेळी जिल्हा प्रशासनानं स्पष्ट केलंय. रत्नागिरी जिल्ह्यात येणाऱ्या प्रत्येकाला ई पास बंधनकारक आहे. त्याशिवाय जिल्ह्यात कुणालाही प्रवेश दिला जाणार नाही. कशिडी येथे याबाबतची तपासणी केली जाईल आणि त्यानंतरच प्रत्येकाला पुढे सोडलं जाईल. शिवाय सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेश करण्याकरता ई पास लागणार आहे. कोरोनाची लक्षणं असल्यास संबंधित व्यक्तीची खारेपाटण येथे अँटीजेन टेस्ट केली जाईल, त्यानंतर त्याला जिल्ह्यात सोडलं जाईल अशी माहिती देखील रत्नागिरी जिल्हा माहिती अधिकारी यांनी दिली आहे. ई पास शिवाय प्रवेश मिळणार याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही असं देखील जिल्हा प्रशासनानं म्हटलं आहे. नमस्कार. रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांना तसेच रत्नागिरी जिल्ह्यात येणाऱ्या मुंबईतील चाकरमान्यांसाठी सुद्धा मी हे स्पष्टीकरण देऊ इच्छितोय की आपल्या जिल्ह्यामध्ये
अस्तित्वात असलेल्या गाईडलाईन्सच्या अनुषंगाने कोणालाही विना पास प्रवेश दिला जाणार नाही आहे। त्या संदर्भात काही गैरसमज निर्माण झाले होते, त्याचं पुनश्च एकदा स्पष्टीकरण देऊ इच्छितो की विना परवाना विना पास कोणालाही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रवेश दिला जाणार नाही आहे। दुसरं, आतापर्यंतचे सरकारी जे गाईडलाईन्स आहेत त्या अनुषंगाने तेच गाईडलाईन्स सध्या कायम आहेत की एकंदरीत 14 दिवसांचाच क्वारंटाईन आपल्याला बंधनकारक असणार आहे। ते सर्वांच्या या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये सेफ्टीसाठी आवश्यक आहे। तर या दोन्ही बाबींची आपण आपल्याला कल्पना असावी या हेतूने मी हे आपल्याला स्पष्ट करू इच्छित आहे। धन्यवाद। राज्यात फक्त जुलै महिन्यामध्ये वाढले 241,000 कोरोना रुग्ण, 6,941 जणांचा मृत्यू, महिनाभरात 1,63,000 कोरोनामुक्त, रिकव्हरी रेट 9% वाढला। राज्यातील कोरोना संकट दिवसेंदिवस वाढतच आहे। एकट्या जुलै महिन्यात राज्यात 241,820 रुग्णांची वाढ झाली आहे। याच काळात 6,941 रुग्णांचा मृत्यू झालाय। महिनाभरात राज्यातील कोरोना चाचण्यांची संख्या 12,33,224 वाढली आहे। समाधानकारक बाब म्हणजे 1 जुलै ते 31 जुलै या काळात राज्यातील रुग्ण कोरोनामुक्त होण्याचेही प्रमाण वाढलं आहे। या काळात कोरोनामुक्तांच्या संख्येत 1,63,004 ने वाढ झालेली आहे। 1 जुलैला राज्यात एकूण 1,08,298 रुग्ण होते। 31 जुलैपर्यंत हा आकडा 4,22,118 गेला। त्याचप्रमाणे 1 जुलैला राज्यात 8,053 मृत्यू झाले होते। 31 जुलैपर्यंत ही संख्या 14,994 पोहोचली। 1 जुलैपर्यंत राज्यात एकूण 8,96,874 चाचण्या झाल्या होत्या। 31 जुलैपर्यंत 21,30,098 गेल्या। 1 जुलैला राज्याचा रिकव्हरी रेट 51.67% होता, तो 31 जुलैपर्यंत 60.68% गेला आहे। मृत्यूदरही 4.47% 3.5% आला आहे। म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार नाही, संजय राऊत यांनी केला खुलासा। ज्या प्रकारे अयोध्येमध्ये आणि आसपास कोरोना संक्रमणाचा कहर आहे आपण पाहिला असेल, ते अत्यंत चिंताजनक आहे। संपूर्ण उत्तर प्रदेशला कोरोनाचा संसर्ग झालेला आहे। उत्तर प्रदेशचे एक मंत्री कमला राणी यांचं निधन झालं, इतर 3 मंत्री हे कोरोनाग्रस्त आहेत। स्वतः BJP प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंग ते कोरोनाग्रस्त आहेत। मला वाटतं की तिथे कमीत कमी लोकांनी जावं आणि तो रखडलेला भूमिपूजन सोहळा एकदा जो मुहूर्त आहे तो पाळावा हे ठरल्यामुळे तिथे कमीत कमी प्रधानमंत्री जात आहेत हे महत्त्वाचं आहे। पण मुख्यमंत्री जाणार नाहीत उद्धव ठाकरे? प्रधानमंत्री जात आहेत हे महत्त्वाचं आहे, मुख्यमंत्री तिथे केव्हाही जाते। निमंत्रण दिलं गेलं नाही बघा, त्या निमंत्रणासाठी कोणी थांबलेलं नाही। परिस्थिती समजून घ्या या देशाची आणि उत्तर प्रदेश अयोध्येची काय आहे। स्वतः तिकडले मुख्य पुजारी सत्येंद्र महाराज त्यांच्याबरोबरचे इतर सेवक हे आता क्वारंटाईन झालेले आहेत। सुरक्षा रक्षक जर अनेक वर्षापासून आम्ही ओळखतो ते संसर्ग त्यांना कोरोनाचा झालेला आहे। आणि तुम्ही काय म्हणता, ह्यांनी जायला पाहिजे त्यांनी जायला पाहिजे, कार्यक्रम कमीत कमी स्वतः उमा भारती तिथे जाणार आहेत पण कार्यक्रमाला सहभाग होणार नाही कोरोनामुळे, हे तुम्ही जरा अभ्यास करा सगळे आणि मग प्रश्न विचार। आज अयोध्या में जाने वाले थे मुख्यमंत्री जी, आप लोग भी लगातार अयोध्या की लड़ाई लड़े हैं, अब जब भूमि पूजन है अयोध्या के मंदिर के लिए हमने हमारा योगदान हमेशा रहा है, हमेशा रहा। हम फील्ड पर रहे, आज जो मंदिर बनने जा रहा है उसकी नींव भी हमने रखी है। अगर बाबरी ही नहीं टूटती तो मंदिर कैसे बने। और भारतीय जनता पार्टी, विश्व हिंदू परिषद और संघ परिवार ने ये कबूल मान्य कहा है कि बाबरी शिवसैनिकों ने तोड़ी, तो रास्ता तो हमने बनाया है। हमें आनंद है कि अब मंदिर बनने जा रहा है। और आपने देखा होगा उद्धव ठाकरे जी ने, हमारी शिवसेना ने 1 करोड़ रुपये का जो एक निधि है फंड है वो भी दिया। आप लोग जाने वाले हैं या नहीं जाने वाले हैं भूमि पूजन के समय? मैं अभी कैसे जाएंगे, परिस्थिति इतनी गंभीर है वहाँ, तो सबकी ये मानना है कि कम से कम वहाँ VIP लोगों की मूवमेंट रहे, कम से कम। प्रधानमंत्री को जा रहे हैं तो हमारी शुभकामनाएं। तो क्या उसका कोई प्रोग्राम ऐसा किया है कि ऑनलाइन या फिर VC के माध्यम से? मुझे मालूम, देखिए ये सरकारी प्रोग्राम, प्रधानमंत्री जब आते हैं तो सरकार का प्रोग्राम होता है, लेकिन हमारा योगदान इतिहास में है,
और हमेशा देश के इतिहास में रहेगा और लोग याद करेंगे। संभाजी भिडेंनी अशी मागणी केलेली आहे की जी मूर्ती असेल रामाची जी प्रतिष्ठा करणार आहोत त्याला रामाची मिशी अशी भी मूर्ती असावी असं काही मागणी आहे मला माहिती। सर लेकिन शिवसेना का योगदान आपने कहा बहुत बड़ा है, शिवसेना अगर इसमें दिल नहीं रखती तो आज का शायद से दिन नहीं देखा। क्या ऐसे में शिवसेना को कहीं ना कहीं बुला दिया गया है कि इन्विटेशन नहीं? मुझे ऐसा नहीं लगता है, ये कोई इन्विटेशन की बात नहीं है, ये कोई शादी नहीं या बारात नहीं, लेकिन महोत्सव था ये राजनीतिक, हम उसको एंगल नहीं देना चाहते। एक मुहूर्त निकाला था, जिस तरीके की स्थिति देश में बनी है, एक तरह से मेडिकल इमरजेंसी, उसमें कम से कम लोगों ने, वो जब 10 राज्यों के मुख्यमंत्री वहाँ आते हैं तो उनके साथ बहुत बड़ा काफिला होता है, स्थिति गंभीर है वहाँ, तो सब ने ये मांग कर चलना चाहिए कम से कम लोगों ने जाए, हम वापस वहाँ चले जाएंगे, वापस पूजा करेंगे, उसमें क्या है। आडवाणी और मुरली मनोहर जोशी भी उस समय में बाला साहब के साथ, देखिए आडवाणी साहब तो उस पूरे आंदोलन के कर्ता धरता रहे हैं, अब आडवाणी साहब भी नहीं आ सकते उनकी उम्र के हिसाब से या कोरोना संक्रमण की जो स्थिति पैदा हुई है, मुरली मनोहर जोशी जी भी नहीं है, हमारे उद्धव जी भी नहीं है, कोई नहीं, शिवराज सिंह चौहान भी नहीं, उमा भारती अयोध्या में है लेकिन कार्यक्रम स्थल पर नहीं जाएगा, ऐसे बहुत कारण है सबके लिए। एक सवाल सर ये है कि बिहार का चुनाव अब करीब आ गया है और कहीं ना कहीं बिहार चुनाव को लेकर जानबूझ के आसपास मतलब बीजेपी का वहाँ के मुद्दों को डाइवर्ट करने के लिए दूसरी जगह गोल सेट करने की कोशिश कर रहे हैं, हो सकता है और कोई मुद्दा अगर नहीं बचा होगा, बिहार में कुछ काम नहीं हो गया होगा 5 साल, तो ऐसे मुद्दे को जरूरत पड़ती है। मैं मानता हूँ कि नीतीश कुमार जी ने अच्छा काम किया होगा और मुद्दे पर चुनाव लड़ेंगे। सुशांत सिंह राजपूत प्रकरण तसंच वाटतं तुम्हाला? मला बघा, या विषयावरती आमच्यासारख्या लोकांनी बोलण्याची वेळ अद्याप आलेली नाही, ती वेळ आमच्यावरती आणू नये, पण राजकारण तर केलं जात आहे मला वाटत नाही। आता अमृता फडणवीस बोलत आहेत की मुंबईमध्ये सुरक्षित वाटत नाही, विश्वास जो आहे माणूस घेतात तो गमावलेला आहे या सुशांत सिंह प्रकरणानंतर, मला माहिती मी काय त्यांचं पाहिजे। लेकिन युवा मंत्री की बात आ रही है, भाजपा कह रही है कि इसमें कोई युवा मंत्री की लिंक है, उसे प्रूव करना चाहिए, तो उसका नाम लेकर बोलना चाहिए। ये कोई हवा में जो तीर छोड़ते हैं ना, ये राजनीति में नहीं मानता, तो सर जिस तरह से ये पब्लिक है, पब्लिक सब जानती है, सर एसपी को जिस तरह से को सब मालूम है, ये बंद करना चाहिए काम, पुलिस को उनका काम करने दीजिए, मुंबई पुलिस के ऊपर भरोसा रखिए, जैसे आप कह रहे हैं कि मुंबई पुलिस पे भरोसा रखिए, पुलिस को उनका काम करने दीजिए, वैसे ही ओके बिहार पुलिस को उनका काम नहीं करने दिया जा रहा है, उसको क्वारंटीन लिखा गया, ये महाराष्ट्र है, इतना मैं बोलूँ, अरे मुंबई पोलीस बस। सर त्याचबरोबर ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष आहोत। कायम आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी चर्चेत राहणारे संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे। संपूर्ण राज्य सध्या कोरोनाच्या गंभीर संकटामुळे त्रस्त आहे, कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असताना संभाजी भिडे यांनी मात्र कोरोनाचा विनाकारण बाहू केला जात असल्याचं म्हटलं आहे। एवढंच नाही तर लॉकडाऊन लागू करण्याचा सरकारचा निर्णय अत्यंत चुकीचा असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे। पण याचबरोबर 15 ऑगस्टला सोशल डिस्टन्सिंगचं नियम न पाळता ध्वजारोहणाचा कार्यक्रम करा असं वादग्रस्त वक्तव्यही त्यांनी केलं आहे। ज्ञानसंपन्न सर्वसमावेशक फार चांगलं कर्तृत्व असलेली व्यक्ती असं जर बोलत असेल तर हाच प्रश्न प्रत्येक गोष्टीत मग म्हणले की राम मंदिराचा सोहळा करून कोरोना जाणार आहे का, हा प्रश्न जीवनातल्या प्रत्येक गोष्टीत बोलता येईल। एसटी गाड्या सुरू करून, रेल्वे सुरू करून, विमान वाहतूक सुरू करून, व्यापार सुरू करून कोरोना जाणार आहे का, कोरोना कोरोनाच्या औषधामुळे जाणार आहे, टायफॉइड अँटी टायफॉइड कॉलरचे इंजेक्शन दिल्यामुळे कॉलरा आणि टायफॉइड जाणार आहे, ते त्याची संशोधन चालू आहेत ते करूच, परंतु नाही त्या दोन प्रश्नांची सांगड घालून एका चांगल्या गोष्टीला फाटा द्यायचा ही पद्धत बरोबर नाही आहे। राजकीयदृष्ट्या ते किती चलाखीचं बोलणं असलं तरी राष्ट्रीयदृष्ट्या ते बोलणं पाप आहे। अनोखी राखी पौर्णिमा दिव्यांग लक्ष्मीच्या धैर्याला सलाम।
सोलापूरमधील दिव्यांग लक्ष्मी शिंदे या तरुणीनं स्वतःच्या अपंगत्वाचा बाहू न करता भावांना पायाने राखी बांधत राखी पौर्णिमा साजरी केली आहे. लक्ष्मी शिंदेला जन्मापासूनच दोन्ही हात नाहीयेत, पण अपंगत्व झुगारून लक्ष्मीनं पायानं राखी बांधून राखी पौर्णिमा साजरी केली आहे. नमस्कार, मी लक्ष्मी शिंदे आहे. मी आता BA लास्ट इयरला आहे आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करते. आणि मी आतापर्यंत विद्यापीठाचे एक्झाम दिलेले मी पायाने लिहिते, सर्व काम पायाने करते. आणि आज रक्षाबंधन आहे, तर मी एक सांगू इच्छिते की प्रत्येक मुलीकडे बघताना किमान बहिणीच्या नजरेने बघा, त्यावेळेस आपलं ते सुरक्षित होईल. आणि सर्वांना रक्षाबंधनच्या शुभेच्छा देते. धन्यवाद. यासह इतर घडामोडी आणि अपडेट पाहण्यासाठी तुम्ही मॅक्स महाराष्ट्रची वेबसाईट, यूट्यूब, फेसबुक, ट्विटरला नक्की भेट द्या. धन्यवाद.